योग्य वाटत नाही मोठ्या माणसाला आमच्या कामासाठी फिरवायचं म्हणून. सगळ्यात हुशार हुशार विद्यार्थी त्या हॉस्टेलला आलेले आहेत. काम सुटलंय तुझ्यामुळेच घ्यावं लागलं नवीन कूलर, कारण की तो चले शुरू करते हैं. मॉर्निंग मित्रांनंतर परत एका नवीन दिवसात सुरुवात. तर आता आम्ही निघलेलो आहेत परभणीसाठी. एकंदरीत येऊन थांबलेले आहेत घरी. आता निघलो आहेत तरी पण आता घरून जाता जाता पण काम सरतच नाही. हे बघा या आम्हाला दिले इथं आता कपडे प्रेसला नेऊन टाक म्हणे लय काम आहेत. आब्बा ते व्हायले तू खंदारे ब्ल्यू शेड यायला असा असा कस काय की जाऊ द्या ॲडजस्ट करा. भेटू दादा लगेच जाणलो आम्ही आता परभणीसाठी निघलेलो आहेत. करू तर मग काय काय होते काय नाही. मग तिथं जाऊन ते खंदारीचा भाचा आहे ते पण्णू त्याला घेऊन यायचे. आणि तेच म्हटलं मी लग्नासाठी भाऊच्या तापातप कपडे बी बघून घेऊ म्हटलं परभणला. मस्त प्लॅन आहे त्यासाठी चाललेलो आहे. आता ते पूर्ण सेटअप दाखव तुम्हाला काय काय कसं कसं होते. मित्रांनो परत एकदा परभणीला आमच्या गिरीट शेडच्या दुकानावरती, कारण की फार भागम भाग आणि पळापळीचे कामं चालू आहेत. ते आम्ही आलो आता रत्नजी भारबरे यांच्या गाडीमध्ये. त्याच्यासोबत त्याचे वडील होते, म्हणजे त्यांच्या वडिलाचं काम वगैरे करण्यासाठी म्हटलं आमच्या कामासाठी त्याच्या वडिलाला कशाला आमच्यासोबत फिरवावं. योग्य वाटत नाही मोठ्या माणसाला आमच्या कामासाठी फिरवायचं म्हणून. ये बडी अच्छी बात कही आप. आम्ही अर्धा गिरी डॉन कर त्याची गाडी वगैरे घ्यायसाठी. ते आता त्याच्याकडून गाडी वगैरे घ्यायची, नंतर मग तिकडं नवदेच्या हॉस्टेलला जायचं, तिथं राकेशच्या भाच्याला घ्यायचं, आणि नंतर मग बसस्टँडवरती त्याला एका गाडीत बसवून द्यायचं गंगाखेडसाठी. मग ते झाल्यानंतर मग माझा विचार कपडे घ्यायचा आहे ते. आता बघू दादा जाऊ दा काहीतरी लय पळापळी चालू आहे आता ते, कारण की त्यांचं काम आवरेपर्यंत आम्हाला इकडे कामं छोटे मोठे निपटून घ्यायचे. तर पाणी मला बी घे जरासं. चला भेटू दा 5-10 मिनिटं. तर आता आम्ही आलेलो आहेत प्रणवयाच्या हॉस्टेलला नवोदय विद्यालयामध्ये. इकडे आमचं हॉस्टेल वगैरे इथं भारी सिस्टीम वगैरे सर्व फॅसिलिटीज आहेत नवोदय. म्हणजे या हॉस्टेलला जवळपास परभणी जिल्ह्यातले सगळ्यात हुशार हुशार विद्यार्थी त्या हॉस्टेलला आलेले आहेत. आता याला पिकअप करायचं आहे आणि नेऊन बसस्टँडवरती एका कुठं गंगाखेळच्या आहे त्यामध्ये बसून द्यायचं आहे. हां जिंतूरलाच जायचं आहे म्हणा आमच्यासोबत. आता प्लॅन डबल चेंज झालेला आहे, घडीघडीत प्लॅन चेंज होत राहतात. बघू काय काय होते. आम्ही आता शॉपिंगसाठी आलेलो आहे 2 मिनिटा भया. तर तुम्ही म्हणसान आता तिकडे पणुकड होते आणि इकडे कसं काय आले. तर काय नाही ते तिथला व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल कोणीच नव्हतं. तर तिथं म्हटले ते 1-2 घंटे टाईम आहेत तेच म्हटलं. चला आपण पहिले शॉपिंग करून टाकू दा आणि मग नंतर येऊ. जवळपास 5-6 किलोमीटर लांब होतं पण मला आता तितकं 1-2 घंटे थांबेपर्यंत एकदा इकडलं काम करून घेऊ म्हणून आता इकडे आलेलो शॉपिंगमध्ये. भारी मिलेंगे देखेंगे कपडे काय आहेत. एकदा वापस नवोदय विद्यालयामध्ये पणूला घ्यायला. इतकी पळापळी नुसतं 15-15 मिनिटांमध्ये ड्रेस सिलेक्ट केला, त्याच्यावर जॉकेट वगैरे सगळं त्याच्यावर 15-20 मिनिटांमध्ये तर सिलेक्ट केला. कुर्ता पायजामा घेतलेला आहे आणि नंतर मग आता डबल मग पळत पळतच आम्ही नाश्ता पण केला, कारण की सकाळी डायरेक्ट निघलो होतो तसंच त्याच्यामुळे. मग आता पळत पळत नाश्ता केला, पळत पळत इकडं आलो आता डबल याला पिकअप करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टायटल तेच टाकतो, नुसती पळापळी नुसती पळापळी. आता इथून घ्यायचं त्याचं परमिशन वगैरे प्रिन्सिपलची आणि मग जायचं आणि मग नंतर भैयाचं किती वेळात काम होते काय माहिती, काम वगैरे करणार आणि मग नंतर जाऊ जिंतूरला. तर आता परत प्रिन्सिपल दुसरीकडे कुठंतरी. आता आधी बसलो, आम्हाला 2 मित्र भेटलेले आहेत तिथं. हा एक भोगावचा आहे आणि तू कुठला आहे भैया? रामे टाकळेचा आहे. आता हा इथं जवळच आहे ते. आता मस्त गप्पा मारत बसलो झाडाखाली ते प्रिन्सिपल येईपर्यंत. त्यांना जरा मार्केटिंग करा आमच्या युट्यूब चॅनलचे. मला घरी गेले आता तुम्ही सुट्टी काढून घरी चालले ना, तर सबस्क्राईब करा मस्त आमचे व्हिडिओ बघा हे ते. तर हो म्हणले आता काय करतात काय माहीत. घेऊ सईन वगैरे परमिशन ते कुठं नाहीत परमिशनचे, दे ना त्यांना परमिशन. पॅरेंट आणा हे आणा ते आणा. खंदारे परेशान झाले, खंदारे काम सुटलंय परेशानी परेशानीमध्ये. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर आता पणूला वगैरे आणलं तिकडून हॉस्टेलवरून आणि नंतर मग गिरीकडे गेलो, पण ते व्लॉग करायचा टाईम नाही भेटला म्हणून नाही केला. आता डायरेक्ट आम्ही आता जवळपास बोरीजवळ आलो.
ते गिरीला गाडी वगैरे दिली त्याची त्याची वापस. नंतर मग थोड्या वेळ तिथं टाईमपास केला गिरीकडे, नंतर त्याकडे टाईमपास केला चिट्टू पाटीलकडे आहे. नंतर मग यांचं त्या भैया यांचं काम झालं, मग त्यांनी आम्हाला पिकअप वगैरे केलं आणि मग आता आम्ही इकडे आलेलो आहे. आता जवळपास फक्त 15 किलोमीटर राहिलं जिंतूर, 10-15 मिनिटात जिंतूरला जातो. आता डोळे वगैरे लागत आहेत, झोप येत होती म्हणून इथपर्यंत हेपर्यंत व्लॉग नाही केला. इथं थांबलो होतं काहीतरी कारण असतं, त्याच्यामुळे म्हटलं व्लॉग सांगावं तुम्हाला. आता चाललो जिंतूरला, मग थोडा आराम करू दा, भेटू दा. झालं ते सगळं. हॅलो, रात्री 10:30 वाजले. ते 10:30 वाजलेले आहे. आम्ही नवीन कूलर घेतलेला आहे. हे जिथं बघा तिथं तुझ्यामुळेच घ्यावं लागलं नवीन कूलर, कारण की जुनं डेझर्ट होतं, त्याच्यात त्याला शॉर्ट लागण्याची भीती असते, त्याच्यामुळे ते ठेवून दिलं म्हणले नवीनच हे फायबरचं घेतलं. सांग का, तर हे कूलर मध्ये आता पाणी भरलं म्हणून मला ते व्हिडिओ घ्यायचा म्हणून ते बंद केलं. हा झालं का? तर घरी येऊन भरपूर वेळ झालेला होता, तरी पण म्हणलं नंतर व्हिडिओ नाही काढला. नंतर बाहेर गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची पट्टी वगैरे पण मागून आलो. आता 10:30 वाजत आहेत, तर तुम्ही इथपर्यंत बघितला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ढक्कन बंद. थँक्यू फॉर वॉचिंग राहिलं ना. थँक्यू फॉर वॉचिंग. ढक्कन बंद.